तर राज्यामध्ये हनुमान चालीसाचं राजकारण चांगलंच तापलेलं आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते पुण्यात हनुमान जयंतीनिमित्त महाआरती होतीये. खालकर मारुती चौकामध्ये मनसे महाआरतीचं आयोजन करतीये. मशिदीवरच्या भोंग्यांविरोधी आंदोलनाचा हा श्री गणेश असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. गुढीपाडव्याला मुंबईत सभा, नंतर ठाण्यात उत्तर सभा आणि आता पुण्यात राजगर्जना होतीये. तर काल पुण्यात राष्ट्रपतीनं साखळीपीर तालीम मंदिरात रोजा इफ्तारचं आयोजन केलं होतं. मनसेच्या हनुमान चालीसा उपक्रमाला प्रत्युत्तर दिलंय. दुसरीकडे मनसे आणि भाजपनं भोंगे लावून हनुमान चालीसा पठणाचे कार्यक्रम आयोजित केलेत. त्याला आता शिवसेनेनं महाआरतीनं उत्तर दिलंय. हनुमान जयंतीनिमित्त आज शिवसेनेकडून दादरच्या मंदिरात महाआरती केली जाणार आहे. दादरच्या पुरातन वटवृक्ष हनुमान मंदिरात संध्याकाळी 6 वाजता आमदार सदा सरवणकर यांनी महाआरतीचं आयोजन केलंय. शिवसेनेच्या कार्यक्रमावर भाजपनं मात्र टीका केली आहे.